आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण छान मस्त मजेत असाल. आणि येशू जर्नी हीच प्रार्थना की देव सगळ्यांना छान आरोग्यात ठेव आणि उत्तमातलं उत्तम ते देव आणि छान तुम्ही प्रसन्न राहा. जवळपास गेले 2 महिने झाले असतील. 2 महिन्यानंतर आमच्या घरी इडली बनतीये. याचं कारण असं, कारण 2 महिने झालं मी कोणता नाश्त्याचा वेगळा असा प्रकार बनवलाच नाही. कसं असतं, घराच्या वेळेस सगळे असतील ना, त्यावेळेस नाश्ता वगैरे करायची मजा येते, किंवा खाणारे असतील तर करायला काहीच वाटत नाही. पण 2 महिने झाले मम्मी पप्पा पुन्हा म्हणजे त्यांच्या रुटीनवर सुरू झालेत, आणि त्यांचं रुटीन सुरू झाल्यामुळे ते सकाळी लवकर पहाटे उठून भाजीला जातात. आणि 1 मिनिटं इथे मी चहा ठेवलेली आहे. आणि मग ते सकाळी लवकर उठून भाजीला वगैरे जातात मम्मी पप्पा, त्यामुळे घरी कोणच नसतं. आणि शशींचं जसं तुम्हाला माहिती आहे, शशी एक दिवस घरी असतात एक दिवस नसतात, ते ड्युटीवर असतात. सकाळी शशीचं टिफिन असतो, मग त्यामुळे काय होतं ना, टिफिनसाठी जे काही बनवलेलं असतं चपाती भाजी किंवा काही तेच आम्ही नाश्ताला करतो, त्यामुळे अजिबात बनवलं नव्हतं. पण आज इतक्या महिन्यानंतर, आज आहे संडे, तर जे काही स्पेशल असेल किंवा काही वेगळं करायचं असेल राहिलेलं वगैरे तर ते आम्ही संडे करतो. कारण संडेला मम्मी पप्पा पण जात नाहीत, कारण प्रार्थना असते. तर आज मस्त बनवलेली इडली, डोसा आणि सांबार. ॲक्च्युली सांबार मला एवढं नाही आवडत, मला चटणी आवडते, पण आज वेळ नव्हता त्यामुळे चटणी बनवलीच नाही. कारण आता चर्चला जायचं आहे तर दाखवते तुम्हाला, या तुम्ही पण नाश्ता करायला. बऱ्याच महिन्यात तुम्ही बघितलं असणार, त्यामुळे मी जास्त असं रुटीन पण दाखवत नव्हते माझं. पण घराचा जो व्हिडिओ आहे त्याला खूप खूप छान तुम्ही रिस्पॉन्स दिला, त्याबद्दल ते सगळ्यांचे मनपूर्वक आभारी आहे मी. आणि घर पूर्ण तुम्ही बघा, म्हणजे बेडरूम आहे त्यामध्ये, किचन आहे, सगळ्याचं फर्निचर किंवा लाइटिंग सिलिंग सगळं वेगवेगळं आहे, छान मी सांगितलेलं आहे. तर अजून या विषयांवर किंवा अशा पद्धतीचे व्हिडिओज मी नक्की बनवेन. खूप कमी वेळेमध्ये छान रिस्पॉन्स भेटला, त्याबद्दल देवाच्या धन्यवाद. आणि तुमच्या सगळ्यांचे पण मनपूर्वक आभार. तर तुमच्या सगळ्यांची जी रिक्वेस्ट येत होती की घर दाखव घर दाखव, तर फायनली घर दाखवलेलं आहे. ज्या कोणी अजून बघितलं नसेल तर नक्की बघा, लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन रिया नाश्ता करायला. आणि सगळ्यांना हॅपी संडे. तुमचा संडे कसा असतो, काय नियोजन असतं ते देखील सांगा. तर आता दिवाळी अगदी जवळ आलेली आहे, तर बऱ्याच लोकांची दिवाळीची तयारी सुरू असते. तर माझं देखील सगळ्या गोष्टी डबल डबल होतात. रेसिपीचं चॅनल असल्यामुळे काय होतं ना की ट्रेंडिंग रेसिपीजसाठी रेसिपीज बनवाव्या लागतात, त्यामुळे न कळत पण काय असेल ना सगळा फराळ बनला जातो आमच्या घरी. तर चकल्या झालेल्या आहेत, बेसनचे लाडू झालेले आहेत, आणि दुसऱ्या प्रकारचे एक मी तेलातले दाखवलेले, आणि रात्री मी तुपातले लाडू बनवलेले. तर अगदी एक वाटी पिठाचे छान मऊल उसलुशीत असे लाडू झालेले आहेत, दाखवते तुम्हाला. लाडू इतके सुंदर होतात, शायनिंग बघू शकताय तुम्ही, आणि खूप छान होतात लाडू. मी फक्त एक वाटी बेसनचे, म्हणजे जवळपास 200 ग्रॅम बेसनचे लाडू बनवलेले, आणि मोजून 10 लाडू झालेले, 10 पैकी 3 खाली मम्मी पप्पांचे इथे दिलेले आहेत, आणि बाकी आम्हाला. ज्या कोणाला कमी प्रमाणात बनवायचं आहे तर तुम्ही बनवू शकताय. लाडू तरी झालेले आहेत. आणि ही आहे माझी नवीन बॅग, तर बरेच दिवस झालं बॅग चेंज करायची होती. तर माझा रोजचा वापर असतो त्यामुळे मला बॅग खूप लागतात, म्हणजे खराब होतात, कारण रोजचा सततचा वापर आणि त्यामध्ये मग घाई गडबडीमध्ये काही ठेवलं काही काही असतं माझ्या बॅगमध्ये खरं सांगायला गेलं तर. आणि एका मेडिकलवाल्याच्या बॅगमध्ये तुम्हाला खरं तर मेडिकलवालीच्या बॅगमध्ये खरं तर तुम्हाला जास्तीत जास्त औषधं बघायला भेटतील. मेकअपचं सामान क्वचितच असतं, पण बाकीच्या गोष्टी सटर वटरच असतात. तर व्हॉट्स इन माय बॅग हा एक सेगमेंट आहे, तो करायचा आहे, तो पण लवकर करेन. तर बघा छान बॅग आहे, अशी सॅक टाईप आहे, काहीतरी वेगळं एक्सपेरिमेंट. इथे चहा बनते. बरेच दिवस मी चहा देखील बनवली नव्हती, कारण जेव्हा कोण नसतं ना आम्हाला इतकं म्हणजे चहाचं असं वेट नाही आहे, त्यामुळे एक बिनसाखरेची कॉफी असंच बनवतो आम्ही, किंवा साखरेची कॉफी शशींसाठी. कोण नसेल तर नाश्ता वगैरे एवढा असा प्रॉपरली नाही केला जात, जे असेल ते खाते. तर आता मम्मीच्या इथेच इडली बनवलेली, तर मी गेलेले मम्मीच्या इथे, आणि थोडे डोसे बनवलेले,
मम्मीने एक पात्र इडली लावलेलं आणि सांबार शिजवून वगैरे ठेवलेलं, मी फक्त फोडणी टाकलेलं आहे. तर या तुम्ही पण नाश्ता करायला. आज मस्त साऊथ इंडियन स्पेशल ब्रेकफास्ट, सांबार आहे, इडली आहे आणि डोसे आहेत. काय छान दिसते ते बघा. तर चहा पण आहे. अशा पद्धतीने संडे स्पेशल ब्रेकफास्ट, संडेचा स्पेशल नाश्ता आहे. या तुम्ही पण नाश्ता करायला. पुढचं जे काही रुटीन असेल ते देखील शेअर करा, नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही बेल आयकन दिसते म्हणजेच घंटी दाबायला अजिबात विसरू नका. नवऱ्यासाठी नाश्ता आणि तुम्हाला फक्त अशीच गंमत म्हणून दाखवते ते माझा नाश्ता. तर चहा काही जास्त नाही भिंत आहे एवढीशीच. तर चर्चसाठी आता आम्ही झालेलो आहोत तयार, आता जाणार आहोत चर्चला. तर इकडे बघा, मिस्टरांची तयारी सुरू आहे. इकडे अशी शूज घालतोय. कितीही वेळ दौरायचं म्हटलं तर थोडी का असेना घाई घाई होतेच आणि थोडं का असेना लेट होतोच, कारण मुळात उठायलाच उशीर होतो. एक दिवस निवांत सुट्टी असते त्यामुळे म्हणजे असं माइंडच सेट झालेलं असतं ना की आज निवांत सगळ्या गोष्टी करायच्या. तर तयार झालेलो आहोत, जाणार आहोत चर्चमध्ये. चर्चमध्ये गेल्यानंतर मग तिकडून पुढे जे काही असेल ते बघत राहा, कनेक्ट राहा. चर्च सुटल्यानंतर असा विचार केला की डीमार्टमध्ये जाऊयात, पण डीमार्टमध्ये गेल्यानंतर जी गर्दी खचाखच भरलेली आहे विचारायलाच नको, त्यामुळे आम्ही मग एक दोन वस्तू घेताना लगेच तसेच आलो. येता येता म्हटलं चष्मा करायला टाकायचा आहे, कारण आता महिना होत आला, डोळे तरी चेक केलेले आहेत पण चष्मा करायला टाकायचा होता. पण आज फायनली म्हटलं काही करून चष्मा करायला टाकायचा. तर चष्म्याच्या दुकानात आल्यानंतर हे बघा आशूची काय मस्ती सुरू होती, माझ्यापेक्षा जास्त ट्रायल तोच करत होता. तर शशींच्या आवडीने ही फ्रेम सिलेक्ट केलेली आहे, कशी वाटते नक्की सांगा. तर आधी मी यूज करायचे चष्मा, पण बरेच वर्ष झालं गॅप पडलेली, तर पब्लिक प्लेसमध्ये व्हिडिओ शूट करताना थोडं वेगळं वाटतं, पण ठीक आहे आता प्रॅक्टिस झालेली आहे. तर मला दुसरी आणखी एक आवडलेली, पण विचार केला नवऱ्याच्या पसंतीने चॉईस करून बघूयात. तर हल्ली बघितलं असणार मम्मी पप्पा जास्त आमच्यासोबत नसतात, कारण मम्मी त्याचे त्याचे सेपरेट सगळं जेवण बनवते, आमचं वेगळं, कारण रुटीनच बसत नाही. पण बऱ्याच दिवसानंतर एकत्र जेवतोय. तर चर्चवरून येताना मटण घेऊन आलेलो. तर बरेच दिवस झाल्या ना मनात भीती बसली, काय माहिती लोकांचं एक एक ऐकून, त्यामुळे चिकन वगैरे अजिबात आणलेलं नाही आहे आणि खाल्लेलं पण नाही आहे. म्हटलं मटण घेऊन येऊयात. तर मस्त झणझणीत मटणाचा तांबडा रस्सा सुक्क बनवलेला आहे, चपाती, थोडासा खुशका राईस म्हणजे प्लेन पुलाव, कोशिंबीर आहे, कोशिंबीर म्हणजे कांदा चिरून घेतलेला आहे. आणि बघा सगळेजण छान रिलॅक्स आहेत. तर रविवार एक असा असतो की त्यामुळे बऱ्याच वेळेस आम्ही आज एकत्र नाश्ता देखील केला, एकत्र म्हणण्यापेक्षा जरा वेगळा नाश्ता केला, एकत्र नाही केलं, वेगवेगळाच केला. पण आता दुपारचं जेवण आम्ही एकत्र जेवतो, या तुम्ही पण जेवायला. कितीही म्हटलं तरी फॅमिलीसोबतचा वेळ एक वेगळा असतो, सगळे ज्यावेळेस एकत्र असतो ना बरं वाटतं जरा. दिवाळी अगदी जवळ आलेली आहे आणि बऱ्याच लोकांच्या इथे फराळाचे पदार्थ करायला सुरुवात देखील झाली असेल, तर मी देखील रेसिपीसाठी फराळाचे पदार्थ करायला सुरुवात केलेली आहे. मग म्हटलं काही लोक अगदी कमी प्रमाणात करतात पण त्यांना प्रमाण समजत नाही, तर एक वाटी बेसन पिठाचा अंदाज घेऊन मऊ असे छान तोंडात न रेलणारे न चिकटणारे मऊसू तसे लाडू कसे करायचे अगदी सविस्तर कृती सांगितलेली आहे. ब्लेस फूड रेसिपी हे माझं रेसिपी चॅनल आहे, तुम्हाला फक्त रेसिपीजमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही तिथे देखील बघू शकता, पण आज मी ही रेसिपी इथे देखील शेअर करत आहे. तरी ते मी एक वाटीच्या प्रमाणात बनवते, त्यानुसार तुम्ही कितीही बनवू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये अगदी डिटेल प्रमाण आणि साहित्य दिलेलं आहे. इथे एक वाटी तयार चणा डाळीचे पीठ घेतलेलं आहे, म्हणजे बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यासाठी अर्धी वाटी पिठी साखर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे. वजनी प्रमाण सांगायला गेलं तर 200 ग्रॅम बेसन पिठासाठी मी इथे 100 ग्रॅम पिठी साखर आणि 100 ग्रॅम तूप घेतलेलं आहे. प्रमाण तरी बघितलेलं आहे, आता लाडू करायला सुरुवात करूयात. लाडू करण्यासाठी नेहमी जाडबुडाची कढई किंवा जाडबुडाचं भांडं घ्यावं.
यामुळे काय होतं ना की बेसन करपत नाही, कारण लाडूसाठी जे बेसन भाजायचं असतं ते खूप छान असं खुसखुशीत खमंग खूप मंद ते मध्यमाचेवर भाजायचं असतं, त्यामुळे भांडं जर पटकन तापलं तर बेसन करपण्याची शक्यता असते. तर आधी आपण अर्धं तूप घेतलेलं आहे, जितकं पूर्ण तूप आहे त्याच्यापैकी अर्ध्या प्रमाणात तूप घेतलेलं आहे, आणि यामध्ये जे बेसन घेतलेलं ते पूर्ण बेसन घातलेलं आहे. बेसन घेतल्यामुळे भाजण्यासाठी थोडं जास्त वेळ लागतो, याऐवजी तुम्ही डाळ भाजून त्याचं पीठ घेतलं तर बनवण्यासाठी वेळ कमी लागतो. तर फक्त एकच फरक आहे की बेसनपिठाचे लाडू आणि डाळीचे लाडू करण्यासाठी काय फरक आहे. तर हे बघा, जितकं आपण तूप घातलं आहे त्यामध्ये आधी गुठळ्या फोडत फोडत पीठ छान भाजून घ्यायचं आहे. गॅसची आत मंद आहे, हळूहळू पिठाचा रंग बदलतो आहे. आता काय करायचं आहे, पुन्हा 2 चमचे तूप घालायचं आहे. तर 1 चमचा मी शिल्लक ठेवणार आहे शेवटी घालण्यासाठी. तर 3 टप्प्यांमध्ये आपण तूप घालणार आहोत. तर हे दुसऱ्यांदा तूप घातलेलं आहे. तूप घातल्यानंतर पीठ छान सैलसर झालेलं आहे, मऊसूत दिसतं आहे. तर दाखवते त्या पद्धतीनेच छान असं चमच्याने ढवळून ढवळून एकत्र करून ते छान भाजून घ्यायचं आहे. गॅसची आच मोठी केली तर पिठाचा रंग पटकन बदलतो किंवा करपण्याची शक्यता असते, लाडू कडवट लागतात आणि चवीला चांगले लागत नाहीत. पण जर जरा जास्त वेळ दिला तर लाडू छान होतात. तर राहिलेलं जे शेवटचं तूप होतं ते देखील घातलेलं आहे. आणि पीठ भाजून न घेता, म्हणजे डाळ भाजून न घेता डायरेक्ट जर आपण तयार बेसनपीठ घेतलं तर ते भाजण्यासाठी जवळपास 10 मिनिटं लागतात. 10 मिनिटे मंदाचेवर हे छान भाजून घ्यायचं आहे. तुम्हाला जर हीट कंट्रोल करता येत असेल किंवा पीठ पटापटा ढवळायला जमत असेल तुम्ही मध्यमाचेवर भाजलं तरीही चालेल, पण लाडू जर छान हवे असतील तर मंदाचेवर हे छान भाजून घ्यायचं आहे. तर हे बघा, पीठ भाजून झालं हे समजतं कसं, तर पीठाला छान तूप सुटलेलं आहे आणि हे बघा तूप असं वरवर दिसतं आहे, आणि पीठ छान पातळ झालेलं आहे, सॉफ्ट झालं आहे, एक चकाकी दिसते आहे. तूप बाहेर पडायला सुरुवात झालं की लक्षात घ्यायचं की छान पीठ भाजलेलं आहे लाडूसाठी. आता हे पीठ तयार आहे. तर गॅसची आच नंतर बंद करायची आणि हे छान ढवळून घ्यायचं आहे, आणि पिठाचा वासही येतो. तर हे पहा, परफेक्ट पीठ भाजलेलं आहे. आता हे थंड करून घेणार आहोत. गरम गरम पिठामध्ये अजिबात साखर घालायची नाही आहे. पीठ थंड झालेलं आहे, साधारणतः कोमट असेल तरीही चालेल. आता यामध्ये पिठी साखर घालायची आहे. सांगितलेल्या प्रमाणात केलं तर गोड अगदी व्यवस्थित होतं, खूप गोडही होत नाहीत, खूप फिकेही होत नाहीत. बेसनच्या लाडूमध्ये वेलची वगैरे नाही घातली तरी चालते, फक्त मी अगदी थोडीशी वेलची घालते. तर सगळं हे मिक्स करून घ्यायचं आधी. तर जसजसं हे थंड होणार मिश्रण तसतसं पीठ आळायला सुरुवात होते, म्हणजे साधारणतः घट्टपणा येतो पिठाला, त्यामुळे लाडू वळणं देखील सोपं होतं. हे बघा, छान मिक्स करायचं आणि आता याचे हव्या त्या आकाराचे लाडू वळवून घ्यायचे आहेत. तर जसजसं पीठ थंड होईल तसतसं त्याला घट्टपणा येतो, त्यामुळे या स्टेजवरच लाडू पटकन वळून घ्यायचे आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. मी ते मनुके घेतलेले आहेत. तुम्ही पिस्ता, काजू, बदाम काही घेऊ शकता. आणि हे लाडू वळायला अगदी सोपे असतात, खूप जोर द्यावा लागत नाही. ते बघा, दोन्ही तव्यांच्यामध्ये लाडू छान फिरवायचा आहे. तर बघा, मस्त गोल गरगरीत साजूक तुपातला मऊसूत बेसनचा लाडू तयार झालेला आहे. किती छान दिसतोय ते बघा. लाडूचा आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठा कसाही करू शकता. तर इथे मी 1 वाटी म्हणजे 200 ग्रॅमच्या प्रमाणातच केलेला आहे व्हिडिओसाठी. तुम्ही यानुसार कितीही प्रमाणात करू शकता. तर बघितलं ना किती सोपं आहे. तर फक्त 1 वाटी पिठामध्ये जवळपास मध्यम आकाराचे 10 लाडू होतात. तर काही काही लोकांना आधीमध्ये अशी काहीतरी गोड खायची इच्छा होते, तर बाहेरून विकत आणण्यापेक्षा तुम्ही झटकेपट 15 ते 20 मिनिटांमध्ये लाडू बनवू शकता, तर छान होतात. तर अगदी या प्रमाणानुसार तुम्ही 1 किलो 2 किलो तुम्हाला हवे तितके लाडू बनवू शकता. तूप नसेल तर तेलाचा वापर करून देखील छान लाडू बनवता येतात, ती देखील रेसिपी शेअर केलेली आहे. डालड्याचा वापर करून देखील छान होतात लाडू, ती देखील रेसिपी शेअर केलेली आहे, नक्की बघा. तर आशा आहे आजचा व्लॉग जे काही दाखवलं ते तुम्हाला आवडलं असेल, ही रेसिपी देखील आवडली असेल. तर फराळाचा आणखी कोणता पदार्थ करताना तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल किंवा त्याविषयी माहिती हवी असेल नक्की विचारू शकता. तर
चकलीची रेसिपी शेअर केलेली आहे, बऱ्याच रेसिपी शेअर केलेल्या आहेत. नवीन लोकांना माहिती नसेल तर ब्लेस फूड रेसिपी हे माझं रेसिपी चॅनल आहे, ते देखील सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओसह, नवीन ब्लॉगसह. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त खा आणि माझे व्हिडिओ बघत रहा. आजचा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद.